मागील भागामध्ये आपण आपल्या दिनक्रमाबाबत माहिती पाहिली. या भागात मधुमेहाच्या बाबतीत आहार कसा असावा हे पाहणार आहोत. कोणतीही बिल्डिंग बांधण्यासाठी वापरले जाणारे विटा, वाळू, सिमेंट, सळई हे जेवढे चांगल्या प्रतीचे असतील तेवढी तुमची बिल्डिंग उत्तम व टिकाऊ असते. त्याचप्रमाणे शरीररूपी बिल्डिंग उत्तम व दीर्घायुषी करण्यासाठी आहार चांगला असेल तरच शरीराचे आरोग्य चांगले राहील. मग मधुमेह वाढू नये किंवा होऊ नये म्हणून कोणता आहार पदार्थ टाळला पाहिजे, मधुमेहासाठी चांगला आहार म्हणजे काय हे आपण पाहूया. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फक्त गोड पदार्थ खाल्ल्यानेच साखर वाढते असे नाही. आहारातील इतर पदार्थांनीही साखर वाढू शकते आणि अशा पदार्थांच्या अतिसेवनाने मधुमेह होऊ शकतो हेही तितकंच खरं आहे. आयुर्वेदानुसार रक्तातील साखर वाढणं याचा अर्थ रक्तात अनावश्यक टाकाऊ असा साखर सदृश चिकट पदार्थ वाढणं. मग हा असा अनावश्यक भाग कोणकोणते पदार्थ वाढवतात हे प्रत्येक मधुमेही व्यक्तीनं माहिती करून घेणं त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. दधीनी ग्राम्योदक अनुपरसाह पयांसी नवान्न पानं गुडवैकृतम च प्रमेह हेतू कफकृच्च सर्वम. दधीनी म्हणजे दही, ग्राम्योदक अनुपरसाह म्हणजे मांसाहार, पयांसी म्हणजे दूध, नवान्न पानं म्हणजे नवीन धान्य, गुडवैकृतम च गुळ, प्रमेह हेतू कफकृच्च सर्वम. शरीरात कफ वाढवणारे सर्व पदार्थ प्रमेह मधुमेह वाढवणारे आहेत असं आमच्या ग्रंथांमध्ये वर्णन आहे. हे सूत्र हजारो वर्षांपूर्वी सांगून ठेवलेले आहे आणि याची प्रचिती आजही आम्हाला उपचार करताना येत असते. तर हे पदार्थ कसे मधुमेह वाढवतात हे आपण पाहू. दही हे चवीला गोडसड आंबट स्वरूपाचे असते. आपल्यातील बऱ्याच लोकांना दही हे थंड आहे असा गैरसमज आहे, पण दही उष्ण असते हे कायम डोक्यात ठेवा. पचायलाही थोडे जड असल्याने शरीरात ते चिकटपणा निर्माण करते आणि विशेष म्हणजे रक्त खराब करणारे आणि पित्त वाढवणारे आहे. मधुमेहामध्ये तर रक्त बिघडलेले असतेच आणि मागे म्हटल्याप्रमाणे रक्तात साखर सदृश चिकटपणाही वाढलेला असतो. त्यामुळे दही खाल्ल्याने शरीरात साखरेचे प्रमाण वाढते आणि मधुमेह वाढतो. मांसाहार कोणत्याही प्रकारचा मांसाहार हा पचायला जड असतो. मधुमेहामध्ये आधीच पचनशक्ती मंदावलेली असते, त्यात मांसाहार घेतल्याने आणखी ताण येऊन पचनशक्ती बिघडते, सोबत रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढते. विशेष म्हणजे हल्ली चिकन खाण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. कोंबड्यांना इंजेक्शन्स देऊन कमी वयात मोठं केलं जातं आणि याचा दुष्परिणाम म्हणून मधुमेह तर होतोच पण कॅन्सर होण्यापर्यंतही आजारांची तीव्रता जाऊ शकते. दूध व दुधापासून केलेले पदार्थ. दूध हे देखील चवीला गोड, शरीरात गारवा निर्माण करणारे, शरीरात चिकटपणा वाढवणारे आहे. सोबत त्यापासून तयार झालेले पदार्थ दही, लोणी, बासुंदी, श्रीखंड, मिठाई, पेढे, बर्फी असे पदार्थ खाल्लेच नाही पाहिजेत. हे सर्व पदार्थ पचण्यास अत्यंत जड आहेत, पचनशक्तीवर मोठ्या प्रमाणात ताण येऊन रक्तातील साखर वाढवण्याचं काम हे पदार्थ खूप चांगल्या पद्धतीने करतात. त्यामुळे मधुमेह व्यक्तीनं या पदार्थांपासून लांब राहिलेलंच बरं. नवीन धान्य एक वर्षाच्या आतील धान्य हे नवीन धान्य समजले जाते. असे धान्य पचायला जड असते, सोबत ही धान्ये चवीला गोड असतात. नवीनच असल्याने सर्व धान्यांमध्ये हा गोडवा जास्त असतो, त्यामुळे रक्तातील साखर वाढवून मधुमेहाचे प्रमाण ही नवीन धान्ये वाढवतात. असे नवीन धान्य मधुमेहासह अनेक कफाचे आजार, त्वचा विकार, पचनाचे विकार निर्माण करू शकतात. त्यासाठी एक वर्षापेक्षा जुने धान्य स्वयंपाकात वापरणे आवश्यक आहे. तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू हीच धान्ये आपण खात असल्याने विकत घेताना आपल्याला कोणीही नवे जुने असे धान्य देत नाही. त्यामुळे वर्षभराचा साठा आधीच करून ठेवावा, याने धान्यही चांगले वाळू शकते आणि ते त्रासदायकही ठरत नाही. गुळ व गुळाचे पदार्थ. गुळ पचायला जड, शरीरात चिकटपणा वाढवणारा आहे, शरीरात कफ वाढवणारा, कृमी वाढवणारा असल्याने तो मधुमेहही वाढवतो, रक्तात लघवीत साखरेचे प्रमाण वाढवतो. त्यामुळे
गूळ हा जरी सेंद्रिय असला तरी तो खाल्लाच नाही पाहिजे. शरीरात कफ वाढवणारे पदार्थ. कफाचा अर्थ खोकला असा नसून आयुर्वेदानुसार थोडक्यात सांगायचे झाले तर शरीराची कामे योग्य पद्धतीने चालण्यासाठी आवश्यक ओलावा, स्निग्धपणा. सध्या खाल्ले जाणारे फास्ट फूड, जंक फूड, बेकरीचे पदार्थ, तळलेले पदार्थ, सर्व प्रकारचे गोड पदार्थ, हॉटेल्सचे पदार्थ, मांसाहार, कृत्रिमरित्या तयार केलेले पदार्थ, चायनीज, अशा सर्व पदार्थांमुळे शरीरात अनावश्यक चिकट कफ वाढवला जातो. हे पदार्थ मधुमेह वाढवणारे आहेत. त्यामुळे मधुमेही रुग्णांसोबतच जे निरोगी आहेत त्यांनीही हे पदार्थ न खाल्लेलेच बरे. या सर्व पदार्थांकडे पाहता साखर बंद केली असली तरी हे सर्व पदार्थ आजपासून बंद केले तरच तुमचा मधुमेह आटोक्यात राहील. मग मधुमेहांसाठी योग्य आहार कोणता? हे आधी सांगितलेले पदार्थ खाल्ले नाहीच पाहिजेत. आहारामध्ये स्वातू, वरी, नाचणी, गहू, मुळा, कुळीथ, चणे, जुणेप तांदूळ, कारलं, दुधी भोपळा, दोडका यांसारख्या भाज्या खाव्यात. तांदूळ, गहू यांसारखी धान्ये भाजून त्यांचा आहारात उपयोग केल्यास ती पचायला अधिक हलकी झाल्याने ती मधुमेहाला चांगली असतात. फळांपैकी बऱ्यापैकी सर्व फळे ही कच्ची व गोड असल्याने ती पचायला जड असतात. त्यामुळे फळे टाळलेलीच बरी. मधुमेह आटोक्यात असेल तर क्वचित प्रसंगी खाल्ली तर चालतील. पाणी. पाणी देखील अतिप्रमाणात पिऊ नये. आपल्या शरीराला गरज असेल तेव्हा शरीर तहानेच्या रूपात पाणी मागून घेते. त्यामुळे तहान नसताना पिलेले पाणी चांगले काम करण्यापेक्षा उलट भूक कमी करते. इतर अवयवांवर गरज नसताना पचनाचा ताण येतो. त्यामुळे अतिरिक्त पाणी पिऊ नये. जेवताना थोडे थोडे पाणी पिले तर ते पचायला चांगली मदत करते. जेवणाआधी पिलेले पाणी वात वाढवते, वजन कमी करते आणि जेवणानंतर पिलेले पाणी शरीरात कफ वाढवते. त्यामुळे मधुमेहींनी जेवताना पिलेले पाणी त्यांना लाभदायक ठरते. अपचन असताना कोमट किंवा थोडे गरम पाणी पिले तर पचनशक्ती चांगली करून मधुमेहात मदतच करते. पोट साफ होईल, लघवीला साफ होईल म्हणून सकाळी उठल्यावर तहान नसतानाही लिटरभर पाणी पिल्यास भूक मंदावते. त्यामुळे एकंदरच अति पाणी शरीरासाठी योग्य नाही. तर अशा पद्धतीनं आपण मधुमेहाच्या बाबतीत आहार, विहार, दिनचर्या, व्यायाम, उठण्या झोपण्याच्या वेळा, मलमूत्र विसर्जनाचं महत्त्व या सर्व गोष्टी आमच्या शास्त्रानुसारच पाहिल्या. आमच्या शास्त्रातील एका सूत्रानुसार इत्याचार समासेन यम प्राप्नोती समाचरण आयुरारोग्यम ऐश्वर्यम यशो लोकाश शाश्वतान. या सूत्रानुसार शास्त्रात सांगितलेल्या गोष्टी जर आपण व्यवस्थित पाळल्या तर आपल्याला दीर्घायुष्य, आरोग्य आणि यशाची प्राप्ती होते. मधुमेहाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर याच गोष्टी लागू होतात. मी ज्या आत्तापर्यंतच्या सर्व व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्व गोष्टी योग्य पद्धतीनं पाळल्या गेल्या तर मधुमेह तुमच्या हातात राहील. आणि जर त्या गोष्टी व्यवस्थित नाही पाळल्या गेल्या तर मधुमेहाच्या हातात तुम्ही जाल. काय करायचं हा तुम्ही विचार करायचा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व गोष्टी करताना तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा एकही रुपया खर्च करायला लागणार नाही. पुढील व्हिडिओमध्ये आपण मधुमेहाच्या उपचाराच्या बाबतीत माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कुठलीही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.